नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. हिमायतनगर येथील ग्रामविकास अधिकारी व सेवक एसीबीच्या जाळ्यामध्ये. हिमायतनगर कार्ला येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायतीचे सेवक घोडके या दोघांना 10,000 रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडले आहे. कार्ला येथील लाभार्थी व फिर्यादी श्री तुकाराम कदम यांनी आरोपीकडे घरचा 8 अ ची मागणी केली होती, परंतु यातील आरोपीने सतत पैशाची मागणी करत होता. म्हणून आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी 10,000 रुपयाची लाच घेताना दोघांना रंगे हात पकडले आहे. हा सापळा यशस्वी करण्यात पोलीस अधीक्षक श्री संजय लाटकर व उप अधीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली PI शेळके यांनी सापळा रचून ही कामगिरी पूर्ण केली. पंतप्रधान योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालं होतं आणि त्यासाठी नमुना नंबर 8 ची आवश्यकता होती. तर मी नोटरीचे बॉन्ड करून ग्रामसेवकाकडे गेलो होतो. साहेब मला नमुना नंबर 8 द्या. तर साहेब म्हणजे कागदपत्र बघितले, नोटरी केलेली आणि साहेबाकडे दिल्यानंतर मला म्हणजे साहेब फी माहीत आहे की नाही. मी म्हणलो साहेब फी लागते का? साहेब म्हणजे फी लागते म्हणजे म्हणलो यायला माहीत आहे म्हणजे ती दुसरा व्यक्ती होता. तर म्हणल्यानंतर साहेबाला म्हणलो किती? साहेब म्हणजे माहीत आहे ना म्हणजे तुम्ही सांगायची म्हणलं किती. साहेब म्हणजे पहिले 4,000 रुपये लागते बा म्हणजे 4,000 लागते म्हणल्यावर मी घरी विचारून सांगतो बा म्हणजे त्याच्यावर कागदपत्र घेऊन वापस आलो. दुसरं सोपानला सोबत घेऊन गेलो. तर सोपानला म्हणजे साहेब अशाचे पैसे मागाले काही कमी जास्त होते का? बोलल्यानंतर साहेब म्हणजे काही कमी होत नाही काही नाही म्हणले. काम पेंटिंगमध्ये पडलं. नंतर साहेब फोन लावले मला की या म्हणून मी फोन लावल्यानंतर त्यानं म्हणजे येतावं येतो म्हणजे पुन्हा आलेच नाही. असं तसे 4-8 दिवस 10 दिवस गेले. नंतर चपरासाकडे वाट लावली होते की कदम असले तर त्याला बोलू आणा, आता कोणी नाही. असं म्हणल्यानंतर मी गेलो, काही काम असल्यामुळे मी गेलो जाऊ शकलो नाही. नंतर कॅन्टीनमध्ये पडल्यावर असं फोन लावून साहेब रूममध्येच राहिलेत आणि मधामध्ये झोपून दोन्ही दरवाजे बंद. मी 2-4-5 वेळेस जाऊन आलो, फोन बी लावलो, फोन बी उचलत नाही काही नाही, फोन बंद करून ठेवले. नंतर मग मी हे समोरील पाऊल उचललं आणि नांदेड कार्यालयामध्ये जाऊन मी तक्रार नोंद केली. तक्रार नोंद केल्यानंतर साहेब मला म्हणले साहेबासोबत आले असं असं समजा असं असं करायचं असं तसं करायचं. ग्रामसेवक साहेबाकडे गेलो. साहेब माझं काम करा गरीब माणूस असा असा म्हणून साहेब म्हणले पुन्हा पैशाची मागणी केली. आता 8,000 रुपये 12,000 रुपये लागतील म्हणले. म्हणलो साहेब तेवढे पैसे माझ्या देऊ शकत नाही. म्हणलो काही कमी जास्त करून द्या बा म्हणलो. साहेब म्हणले 10,000 रुपये द्या म्हणले. 10,000 रुपये दिले. साहेबांनी ते ट्रॅप केलं आणि पकडले. हिमायतनगरहून सचिन पाटीलसह ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र.